ते यावं आणि काही फार सभा घ्यावी किंवा भाषणं करावीत या हेतूनं आम्ही आलेले नाही आणि म्हणून थेट मीच उभा राहिलो आपल्याशी संवाद साधायला विनंती करायला. लातूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कवेकरजी, आमचे ॲडव्होकेट विक्रम हिप्परकरजी, सदस्य श्री पाटील, आमचे मोठी पोळे सर, आमचे मोहितेजी, गोपाळ भुंडे, संतोष जगताप, जीवनराव मोहिते, नंदकिशोर मोहिते, राम मोहिते, भगवान भगाडे, काका भगाडे, सुनील मोहिते, दत्ता केळे, ज्ञानेश्वर जाधव, गौतम भुंडे, शिवाजी सोयवंशी जाधव आणि आमचे उपस्थित असलेले इतर सारे. आज खरं म्हणजे केलेली कालच त्याचं प्रकाशन विमोचन टाऊन हॉलला झालं. त्याच्या प्रत आपल्यापर्यंत पोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. तुमच्यासाठी आणखी आम्ही काय करणार आहोत हे सुद्धा त्यामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे. तेव्हा आता इथं तुम्ही सगळे गेली अनेक वर्ष आमच्याबरोबर आहात. आदरणीय दिलासराव देशमुखांबरोबर, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांबरोबर आपण राहिलेले आहात आणि काँग्रेसच्या नेते मंडळींनी या परिसराची अनेक वर्ष सेवा केलेली आहे. तेव्हा आज खऱ्या अर्थानं मी तुम्ही या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये काय करणार आहात हे समजून घेण्यासाठी मी आलेलो आहे. तेव्हा कासारगावमध्ये, गुंबकवाडीमध्ये किती मतदान केंद्र आहेत, मग त्या मतदान केंद्राची जबाबदारी कोण घेणार आहे आणि मग त्या मतदान केंद्रामध्ये किती मताधिक्य तुम्ही काँग्रेस पक्षाला देणार आहात, मला देणार आहात हे समजून घ्यावं, त्या संदर्भाने चर्चा करावी. या 15 दिवसामध्ये प्रचार कसा करायचा याची चर्चा करायची आणि जास्तीत जास्त मताधिक्य तुम्ही कसं आम्हाला मिळवून द्या हे समजून घेण्यासाठी हा यापेक्षा मी अधिक भाष्य करू इच्छित नाही.